आणि समजा तो बदलला तर? मी तुला आव्हान देते, मी माझ्या एकाला बिघडवून दाखवते, तू त्याला सुधारून दाखव. आहेस तयार? हो तयार आहे. ठरलं तर 7 दिवस. 7 दिवसाची मुदत आहे तुझ्याकडे. या 7 दिवसात तू जिंकलीस तर तू मागशील ते देईन, आणि जर तू हरलीस तर? तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. जनावर बोलली आपल्याला? भाऊ जाऊ दे ना. नाही, ती आपल्याला जनावर बोलली आहे ना, मग जनावरासारखाच वागणार. भाऊ निघताय मोर. मी नाही जाणार. निघ म्हणतोय ना, नाहीतर तुला पण जनावराची भाषा शिकवायला लागेल. आतापर्यंत जनावर माणूस की बघत होत? पण आता माणूस की जनावर बघणार? हा देव्यानी बोल. राधिका मला आधी सांग, माझा रंजन कसा आहे? मी आहे ना, नको काळजी करूस. तू तिकडेस म्हणूनच तर मी इकडे येऊ शकली. पण डॉक्टर काय म्हणतात? माणुसकी माणुसकी दरवाजा उघड. मी राधिका चल, मी तुझ्याशी नंतर बोलते. माणुसकी माणुसकी दरवाजा उघड. भाऊने स्वतःला कोंडून घेतले, तू ताबडतोब चल, त्यात काय पण होऊ शकतं. भाऊ दार उघड. भाऊ जनावर बोलते ना. मी आहे जनावर, मी आहे जनावर. तो दार उघडत नाही म्हणून माझ्या तोंडाकडे बघत असू नका. दार तोडा. तुला जनावर बघायचंय ना, बघ जनावर. आता आपल्याला कळलं लोक कुत्री मांजरी का पाळतात ते. त्यांच्या गळ्यात पट्टा अडकवून आपल्याला त्यांच्याबद्दल किती माणुसकी आहे हे जगाला दाखवायला. पट्ट्याचं एक टोक जनावराच्या हातात आहे आणि दुसरं माणुसकीच्या. आपल्यात चुकलं. कोणी कोणी माणसाळायचं असतं ते आधीच ठरलेलं असतं, आणि जेव्हा कुत्री माणसरी माणसाळतात ना तेव्हा लोक त्यांचं कौतुक करतात. पण जेव्हा एखादा वाघ माणसाळायचा म्हणतो
तेव्हा लोक त्याला हसतात, त्याची थट्टा करतात. म्हणून ठरवलंय आपण जनावर आहोत, जंगली जनावर, आणि जनावरासारखाच वागणार. एका तू जरी वाघ असलास तरी डरकाने मला भी फोडता येते. तुला जे काही बोलले, तुला जे काही वाटलं त्यापेक्षा महत्वाचं आहे मी आता काय बोलते. मला एक वचन हवंय, यापुढे तू असं काही भी करणार नाहीस. बोल राधिका. देव्यानी, तुझा आवाज आज वेगळा काय येतो? काही नाही ग, जास्तच थकवा आला म्हणून असेल. मला एक सांग, रंजन कसं आहे? बोल ना, कसा आहे रंजन? इतका बरोबरच्या मारामारीत खूप लागलं नाही ना? नाही, फार काही लागलं नाहीये त्याला. पण इथे जे काही घडते ते सगळं सांगायचंय तुला. मलाही तुला काही सांगायचं, पण आता नाही. मी ते तुला भेटून सांगते. आपण आजच भेटूया का नेहमीच्या ठिकाणी? चालेल. देवेंनी मी ठेवते फोन, बाय. कसं वाटतंय? बरं वाटतंय ना राधिका? मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय, अगदी खरं खरं सांगायचं. काल मला जेव्हा एक्का मारायला आला होता तेव्हा त्याच्या सोबत देव्यानी होती ना? राधिका, तू काहीही बोललीस तरी मला माहिती आहे, काल एक्का सोबत देव्यानी होती. मी जेव्हा तुला विचारलं होत तेव्हा तू म्हणाली होतीस की देव्यानी दिल्लीला गेली. मग ती एक्का सोबत काय करत होती? तुझी पुन्हा बडबड सुरू झाली. डॉक्टरांनी काय सांगितलंय तुला? तुम्हाला उत्तर देणारेस का नाही देणार? यासाठी सूप आणू का? मी थांब. राधिका, तू विषय टाळतेस. अजिबात नाही.
ती मुलगी दुसरी कोणीतरी असू शकते ना. मी देवयानीला ओळखणार नाही असं होईल. हाच तर प्रॉब्लेम आहे. तुला येता जाता उठता बसता देवयानीच दिसते, तिचाच भास होतो. मगाशी सुद्धा मला देवयानी समजून माझा हात हातात घेऊन झोपला होता. जाऊ दे, या गोष्टीचा एवढा विचार नको करूस तू. अरे देवयानीला सुद्धा तुझी खूप काळजी आहे, सतत फोन करतेय तुला. आता फोन आला ना की मी तुलाच देते, मग तू बोलून घे तिच्या बरोबर. भाऊ काय चाललंय हे दिसत नाही, सॅलॅड खातोय. भाऊ तुम्ही सॅलॅड कमी आणि टाइम जास्त खाताय. भाऊ तुम्ही पण ना रागाच्या भरत कधी काय कराल ना काय सांगताय तू. आता स्वतःला एवढं मारून घ्यायची काय गरज होती काय? लकवा मारला ना हाताला. लकवा परत काय असं बोलला असं थोबाड फोडीन. भाऊ भाऊ म्हणजे तुमच्या हाताला काय झालं नाही म्हणजे? माणुसकीने हा हात हातात घेतला होता तेव्हाच ठरवलं. माणुसकीने जे काय टच केलं नाही हाताला जपून ठेवायचं, म्हणजे ती आपल्या जवळ आहे असंच वाटतं आपल्याला. भाऊ जी आई साहेब. काय झालं असं आकडी आल्यासारखं काय करतोय? आई साहेब बोल ना, काय झालं काय? काही नाही. काय झालं? काहीच नाही. काहीच नाही, उजवं नाही डावं नाही काहीच नाही. काय झालं याला असं का बडबडतोय? आहे काय नाही अगं, तू कुठे त्याच्याकडे लक्ष देते? काय झालं? चला निघूया. चल चल. माणूस की तू पण आपलं ते तू सॉलिड आहेस. तू काय भाऊला केलंस काय माहित नाही, पण भाऊ अगदी लहान मुलासारखा वागायला लागला. आता भाऊ कोणत्या वेळेला कसा वागेल ना हे काही सांगता येत नाही. मी हे जे काही करते हे चुकीचं का बराबर ते मला माहित नाही, पण त्यानं अजून स्वतःला त्रास करून घ्यावा नाही म्हणून हे करणं मला भागच होत नाही. पण नक्की काय म्हणजे आपल्याला ते कळेल तर नाही काही सांगायलाच अशी काही गरज नाही, अजिबात नाही. देवयानी मला तुला काहीतरी सांगायचंय. मला तुला त्यापेक्षाही महत्वाचं सांगायचंय. अगं पण मी तुला मला एकाबद्दल सांगायचंय. मी समजत होते तेवढा रानटी नाही येतो, अजूनही त्याच्यात माणुसकी शिल्लक आहे. नुकताच हा शोध लागलाय. इकडे रंजन तुला शोधतोय हे लक्षात आहे ना? हो माहित आहे. अगं मग त्याच्याकडे परत यायचं सोडून तू एकाबद्दल का सांगत बसलीयस? ते रंजनची काळजी घ्यायला कोणतरी हवं ना. तू आहेस ना तू परत कधी येणार आहेस? त्या एकाला धडा शिकवायला बाहेर पडली होतीस तू, आठवत आहे ना? हो
धडा शिकवायला गेले होते पण आता धडे शिकवणार आहे, चांगलं वागण्याचे धडे. तू काय बडबडतेस मला नाही कळत आहे. सोपं आहे, गुन्हेगाराला मारण्यापेक्षा त्याच्यातला गुन्हेगारच संपवला तर. फक्त एकाचच नाही, अख्ख्या गजानन पाड्याचं कल्याण होईल आणि रंजनला हा प्लॅन कळल्यावर तोही खुश होईल. तो एवढा मोठा पोचलेला गुंड तुझं काय ऐकेल? माझं नाहीच ऐकणार, पण माणुसकीचं नक्कीच ऐकेल. माणुसकी म्हणजे मी. सध्या तो माझ्या प्रेमात आहे आणि याचाच फायदा घेऊन मी त्याला सुधारायचं ठरवलं. का असं मारून घेतलं स्वतःला? जाऊ दे ना, मला उत्तर हवंय. एक काहीतरी घडल्याशिवाय तू असं करणार नाहीस. तसं काय पण घडलं नाही. मग तुला कोणी काही बोललंय का ज्यामुळे तू दुखावला गेलायस? कोण बोललं तुला? केसर, यशोधन? अजिबात नाही. मग दुसरं कोण बोलणार आहे का? आई साहेब, बोल ना. तुला माहितीये माझ्या एक्काला कोण काय बोललं ते? नाही. मग तू आता काहीतरी बोलत होतास ना? काही नाही, मी ते आपलं हेच तुम्हाला एक विचारायचं होतं. काय? हेच की हळदीचा रंग पिवळा का असतो? तुला हे माहिती आहे का, कानफड फोडल्यावर गाल लाल का होतो ते? नाही. मग माहिती करून घ्यायचंय? नाही. मग गप बसायचं. बोल ना. ऐका, मगाशी मी पाहिलं तू डाव्या हाताने खात होतास का? आय जाऊ दे ना. ऐका, मला उत्तर हवंय. आपण स्वतःला मारून घेताना आहात कोणीतरी धरला. प्रेमान आपल्या बरोबर याआधी असं कधीच झालं नाही, म्हणून या हाताने काम करावं असंच वाटत नाही. कोण आहे ती? हाय, मी. कोण आहे ती? तीच असणार नाही. तिला दुसऱ्याबद्दल माणुसकी वाटते. तुला मी कधीपासून सांगतोय कोणती तरी मोठी चाल खेळ, पण तू काय ऐकायलाच तयार नाही. नेहमी त्या मीराला पाठीशी घालत बसते. रिलॅक्स यशोधन. काय रिलॅक्स? रिलॅक्स काय रिलॅक्स? हे बघ, मेहता बिल्डरचा फोन आला होता, त्यांना डील क्रॅक करायची जागेची लवकरात लवकर. आपल्याला केवढी मोठी संधी चालून आली माहितीये तुला?
यशोधन संधी कुठेही जाणार नाही. मेहताला जागेची गरज आहे आणि जागा फक्त आपल्याकडे. आता या घरात जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत हे त्या मेहताला माहित नाही ना. यशोधन, जागेबद्दल बोलताना आपल्याला खूप सांभाळून पावलं उचलावी लागणार आहेत. चुकून एक जरी वाकडं पाऊल पडलं म्हणजे हातची जागा गेली असं समज, आणि जर जागा गेली तर पैसाही जाईल. कुठल्या एवढ्या पैशांचं बोलणं चाललंय? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हां, सबस्क्राइब करायला विसरू नका.